वेलकम फ्रेंड वन सेकंड तो आनंद व्हिडिओ जसं तुम्ही वाचला असेल आणि बातमी जी आहे महत्त्वाची आहे नेमक्या प्राधान्यक्रम देण्याची सुविधा जी आहे कधीपासून सुरू होणार आहे या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की आत्ताच माहिती आपल्या समोर किंवा आत्ताच अपडेट आपल्याला मिळाली आहे त्याच्यामुळे ही जी बाई माहिती आहे ऑथेंटिक आहे विश्वास ठेवा आणि याच्यावर जे आहे तुम्हाला लवकरच कळेल या व्हिडीओमध्ये की नेमकं प्राधान्यक्रम देण्याची सुविधा कधीपासून आपल्याला प्राधान्यक्रम द्यावी लागणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवीन नवीन आणि चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटीफिकेशन बिलच ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्या अगोदर पहिली गोष्ट म्हणजे बघा किती दिवसापासून आपण वाट बघत होतो की शिक्षक भरती प्रक्रिया जेव्हापासून टेट एक्झाम झाली टेट परीक्षा झाली तेव्हापासून अभियोगधारक जे आहे आतुरतेनं वाट बघत आहे आता रजिस्ट्रेशन सुद्धा झालं होतं आणि आतुरतेनं वाट बघत होते फक्त प्राध्याक्रम किंवा जाहिराती पोर्टलवर येण्यासंदर्भात मी आता सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जाहिराती ज्या आहे आजच्या तारखेमध्ये म्हणजे आजची तारीख आहे चार तारीख चार एक दोन हजार चोवीस चार जानेवारी आजच्या तारखेमध्ये जे आहे पूर्ण जाहिराती जी आहे जेवढ्या जाहिराती असतील त्या सगळ्या सगळ्या जाहिराती अपलोड करण्याचा प्रयत्न असणाऱ्या शासनाचा आणि नंतर चार किंवा हार्डले हार्ड जर एखादी ठिकाणची जाहिरात म्हणजे जिल्हा परिषद असेल महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या जाहिराती आजच्या तारखेमध्येच पवित्र पोर्टल अपलोड होणार पूर्ण जाहिराती आहेत त्या त्याच्यानंतर जर समजा बाय जर समजा जाहिराती बाकी असतील काही ठिकाणच्या तर त्या जाहिराती उद्याच्या तारखेमध्ये म्हणजे पाच तारखेला जे आहे फायनलाइज केल्या जाणार आहे जाहिरातींना आणि फायनलाइज केल्यानंतर सगळ्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे आता महत्वाची गोष्ट काय बघा जाहिराती जी जा आहे आज किंवा उद्यापर्यंत अपलोड होऊन जातील पूर्ण जाहिराती जी जा आहेत पवित्र पोर्टलवर आणि नंतर जे आहे प्राधान्यक्रम देण्याची सुविधा काय केव्हापासून मिळणार आहे किंवा कधीपासून मिळणार आहे तर आपल्याला आयुक्त कार्यालयातून माहिती अशी मिळते की प्राधान्यक्रम देण्याची सुविधा जी आहे ती सुविधा मुलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आठ तारखेपासून ते बारा तारखेच्या मदत म्हणजे आठ तारखेपासून आठ जानेवारी ते बारा जानेवारीच्या मधामध्ये केव्हाही प्राधान्यक्रम सुरू होऊ शकतात ही सगळे एक मोठी आणि आत्ताची अपडेट आहे काय आठ तारीख आणि आठ तारखेपासून बारा तारखेच्या मदत केव्हाही प्राधान्यक्रम सुरू होऊ शकतात त्याच्यामुळे आनंदाची बातमी आहे सर्व अपघातांसाठी आता तुम्ही म्हणसाल की आठ तारखेपासूनच का सांगितलं बघा चार तारखेला म्हणजे आजची चार तारीख आहे जास्तीत जास्त ज्या ते आज पोर्टलवर अपलोड झालेले आहे उद्याच्या तारखेमध्ये ज्या राहिलेल्या जाहिराती असतील त्या उद्याच्या तारखेमध्ये अपलोड होतील आणि नंतर जे आहे दोन दिवस जे जा आहे जाहिरातींना बघितलं जाईल जाहिराती व्यवस्थित दिलेल्या आहे का प्रत्येक जिल्हा परिषदांनी नगरपालिकेंनी महानगरपालिकेंनी आणि खाजगी शैक्षणिक संस्था ज्या असतील मग अनुदानित अनुदानित आणि अंश अनुदानित त्यांच्या सर्व जाहिराती ज्या आहे बघितल्या जाणार आहेत तपासल्या जाणार आहेत त्यांना रिव्ह्यू केला जाणार आहे त्यांचा रिव्ह्यू केल्यानंतर जे आहे दोन दिवसामध्ये जे आहे पूर्ण फायनलाइज केल्या जाणार आहे की जाहिराती व्यवस्थित दिल्या आहे किंवा नाही त्याच्यामधली जी काही त्रुटी असेल ती त्रुटी दूर केल्या जाणार आहे आणि नंतर म्हणजे पाच सहा म्हणजे चार आणि पाच तारखेला जाहिराती अपलोड झाल्यानंतर जा सहा आणि सात तारखेला जे आहे तर फायनलाइज केल्या आहे किंवा केला केल्या आहे जाहिरातींना बघितल्या जाणार आहे व्यवस्थितरित्या आणि त्यांना फायनलाइज केल्या आहे व्यवस्थित जाहिराती दिल्या आहेत किंवा नाही ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये जाहिराती आल्या किंवा नाही आता सात तारखेचं काम संपल्यानंतर जे आहे आठ तारखेला जे आहे पवित्र पोर्टलवर सूचना येणार आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी आठ तारखेच्या दरम्यान किंवा जशी आता माहिती मिळते आपल्याला सध्या आठ आठ तारीख ते बारा तारखेच्या मनात जे आहे केव्हाही सूचना येऊ शकते पवित्र पोटवर आणि आठ तारखेपासून आणि बारा तारखेपासूनच प्राधान्यक्रम सुरू होणार आहे सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी आहे आणि हे आता फक्त तीन किंवा चार दिवस बाकी हार्डली हार्ट कशासाठी प्राधान्यक्रम सुरू होण्यासाठी म्हणजे प्राधान्यक्रमाची जी आपण काय म्हणतो की आपण इतके दिवसापासून वाट बघतो प्राधान्यक्रम कधी सुरू होणार कधी सुरू होणार शेवटची प्रतीक्षा संपली आणि आता जे आहे आठ ते बारा तारखेच्या आतमध्ये जे आहे आठ तारखेपासून ते बारा तारखेच्या मतात केव्हाही जे आहे प्राधान्यक्रम सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे म्हणजे जाहिराती जी आहे जा फक्त हार्डली ले, हार्ड, ले हार्ड दो, दो, दोन दिवसामध्ये पूर्ण पूर्ण जाहिराती जी आहेत अपलोड होऊन जाणार आहे पवित्र पोर्टलवर आता महत्वाची गोष्ट सांगतो जाहिराती अपलोड झाल्यानंतर जे आहे सगळ्या ठिकाणच्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की आठ ते बारा तारखेच्या आतमध्ये जे आहे प्राधान्यक्रम देण्याची सुविधा तुम्हाला केव्हाही उपलब्ध होऊ शकते म्हणजे आपल्या सगळ्यांना केव्हाही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते सोबत सोबत एक गोष्ट आहे की औरंगाबाद खंडपीठामध्ये जे टी टी फ्रॉडवाले विद्यार्थी आहेत त्यांना जी हे दिली होती काय मुदत दिली होती त्यांना त्यांना जे आहे न्यायालयाने आता परमिशन दिली होती की त्यांची जी, जी आहे नोंदणी करून घ्यावी तर माहिती अशी मिळते की त्यांची सुद्धा नोंदणी जी, जी आहे सोबतच होणार आहे म्हणजे जेव्हा प्राधान्यक्रम सुरू होतील आठ किंवा बारा तारखेच्या मध आतमध्ये तर त्याच वेळेस या नवीन विद्यार्थ्यांना जी आहे ते नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी जी, जी आहे केल्या जाणार आहे आणि त्यांना सुद्धा पसंतीक्रम किंवा प्राधान्यक्रम येऊ शकतात तर ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती आहे हो तुमच्यापर्यंत ही अपडेट जी आहे महत्त्वाची पोहोचली असेल आणि अजून एक महत्त्वाचं कारण सांगतो तुम्हाला आता जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्या तर आपल्याला जास्तीत जास्त सात किंवा आठ तारखेच्या आसपास जेमतेम कळेल की किती जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहे आणि किती जाहिरातींसाठी जे आहे शिक्षक भरती केल्या जाणार आहे आय होप जास्तीत जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर येऊ जास्तीत जास्त जाहिराती म्हणजे जिल्हा परिषदेच्या असतील सगळ्या सगळ्या जिल्हा परिषदांनी जाहिराती देणं आवश्यक आहे ऐंशी टक्के पदभरतीसाठी मान्यता आहे दहा टक्के कपात केली काही ठिकाणी तरी सुद्धा सत्तर टक्के पद्भतीची जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील अपलोड झाल्यानंतर जे आहे जाहिराती अपलोड झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या नगर सुद्धा जाहिराती जी आहे पवित्र पोर्टलवर त्या याच दरम्यान येणार आहे म्हणजे आजचा दिवस उद्याच्या दिवसामध्ये आणि नंतर जे आहे तर खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत म्हणजे जवळपास आतापर्यंत जास्तीत जास्त खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांनी जाहिराती दिलेल्या आहे आजच्या तारखेमध्ये जास्त दिल्या असतील पण कालच्या तारखेपर्यंत जे आहे जवळपास अकराशेच्या आसपास जे आहे खाजगी शैक्षणिक संस्थांनी स्वतःची जाहिराती पवित्र पोर्टलवर दिल्या होत्या आजच्या तारखेमध्ये किती आल्या आता ती अपडेट आपल्यापर्यंत सध्या पोहोचली नाही तरी सुद्धा माहिती अशी मिळते की आज मी तुम्हाला आज सकाळी सांगितलं की जास्तीत जास्त जाहिराती जे आहे त्या आजच्या तारखेमध्येच अपलोड केल्या जाणार आहे कारण की माननीय आयुक्त साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पार पडली त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आलं होतं की जास्तीत जास्त हार्डली हार्ड एक किंवा दोन दिवसामध्ये जाहिराती जी आहे तुम्ही तुमच्या जाहिराती जी आहे पोर्टलवर द्या म्हणजे तात्काळ जाहिराती पोर्टलवर द्या जेणेकरून दोन हजार बावीस शिक्षक भरती दोन हजार बावीस जी आहे ती लवकरात लवकर पार पाडायला लागेल किंवा लवकरात लवकर, लवकर पार पाडावी याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि ती प्रयत्न जे आहेत यशस्वी होताना दिसतात किंवा त्या प्रयत्न जे आहेत आता त्या दोन दिवसामध्ये जाहिराती जी आहेत सगळ्या सगळ्या जाहिराती आपल्यासमोर येणार आहेत आणि आपल्याला जाहिराती पाहायला कधी मिळणार आहे आपल्याला जाहिराती पाहायला मिळणार आहे आठ किंवा बारा तारखेच्या दरम्यान आठ किंवा बारा तारखेच्या दरम्यान प्राधान्यक्रमाची सुविधा आपल्यासाठी उपलब्ध होईल म्हणजे प्रिफरन्स आपल्यासाठी जनरेट होतील म्हणजे प्रिफरन्स आपल्यासमोर येतील आता प्रिफरन्स आल्यानंतर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आपल्या प्रोफाईलमध्ये जावं लागेल प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर ज्या आहे आपल्याला जाहिराती दिसतील सर्व सर्व जेवढ्या जाहिरातीसाठी आपण एलिजिबल आहे त्या सगळ्या सगळ्या जाहिराती आपल्यासमोर येतील मग काय करायचं त्या जाहिराती सगळ्या सगळ्या जाहिराती बघायच्या क्वालिफिकेशन नुसार आणि ज्यांना पसंतीक्रम द्यायचा म्हणजे काय करायचं त्यांना प्रिफरन्स द्यायचा प्रिफरन्स दिल्यानंतर जे आहे सगळे अगोदर प्राधान्यक्रम दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक सुद्धा करायचा प्रिफरन्स लॉक सुद्धा करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याची सुविधा याच्यासाठी दिल्या जाणार आहे आता महत्वाची अजून एक माहिती आहे की प्राधान्यक्रम देण्याची मुदत किती तारखेपर्यंत दिल्या जाऊ शकते तर माहिती अशी मिळते की दहा किंवा पंधरा दिवस पंधरा दिवस कालावधी दिला जाऊ शकतो विद्यार्थ्यांना पसनिक्रम देण्यास संदर्भात त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची वाढीव तारीख मिळणार नाही म्हणजे पंधरा दिवस जे आहे पंधरा दिवस तुम्हाला जाहिरातींना प्राधान्यक्रम दहा किंवा पंधरा दिवस जाहिरातींना प्राधान्यक्रम देण्यासाठी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे आणि आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती राबवण्यासाठी प्राधान्यक्रम घेतल्यानंतर लवकरात लवकर जे आहे विद्यार्थ्यांची निवड यादी पहिली निवड यादी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेची पब्लिश केल्या जाईल किंवा प्रसिद्ध केल्या जाईल सोबत सोबत ज्या खाजगी शैक्षणिक संस्था ज्यांनी स्वतःच्या जाहिराती ज्या आहे त्या विदाऊट इंटरव्ह्यू दिलेल्या सुद्धा त्यांच्यासुद्धा त्यांचीसुद्धा मेरिट यादी सोबत लागेल पण ज्या खाजगी शैक्षणिक संस्था उदाहरणार्थ समजा आता रयत शिक्षण संस्था आहे किंवा मग स्वामी विवेकानंद संस्था आहे यांच्या जाहिराती ज्या विदाउट इंटरव्ह्यू येतात ज्या वर्षीसुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू येईल अशा आशा करूया आपण आणि सोबतसोबत महत्त्वाची गोष्ट जी आहे की ज्या खाजगी संस्था ज्यांना इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा मुलाखत घ्यायची आहे तर त्या खाजगी शैक्षणिक संस्थांची यादी जी आहे ती थोडी उशिरा लागेल म्हणजे अगोदर सगळ्यात अगोदर मेरिट यादी किंवा जी निवड यादी आहे विदाऊट इंटरव्ह्यूची या कोनो शिक -शिक या ती यादी लागेल त्याच्यामध्ये विद्यार्थी कळतील की कोणाकोणाच नंबर शिक्षकपर्धीमध्ये लागला किंवा नाही लागला आणि नंतर ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखत दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना अगोदर मुलाखत द्यावी लागेल मुलाखत दिल्यानंतर त्यांचं निवड झाली तर निवड झाल्यानंतर त्यांची जी यादी आहे ती दहा किंवा पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर लागू शकते म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये जी आहे ही पूर्ण प्रोसेस जी आहे पूर्ण प्रोसेस संपणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी महिन्यानंतर जे आहे लवकरात लवकर जे आहे हे जे विद्यार्थी आहेत यांची अगोदर जे आहे यांच्या निवडीसाठी शिफारस केला जाईल निवडीसाठी शिफारस केल्यानंतर डॉक्युमेंट सगळे अगोदर डॉक्युमेंट व्हरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हॅरफिकेशनसाठी तारीख दिला जाईल किंवा डेट दिला जाईल एक ठराविक त्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हॅरेफिकेशनसाठी असं करा डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन जे आहे ती तारीख ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता सांगून देतो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव निवड यादीमध्ये येईल तर त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे डॉक्युमेंट आता तयार करून ठेवा कोणते डॉक्युमेंट असतील तर कारण की ऐन वेळेवर तुमची धावपळ व्हायला हो नको आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख दिलं जाईल त्याच तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हॅरिकेशन जरी जायचं आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला तुमच्या निवडीसाठी शिफारस केला जाईल आणि नंतर जे आहे तुम्हाला नियुक्तीसुद्धा लवकरच मिळणार आहे आणि ही सगळी प्रोसेस जी आहे सगळी प्रोसेस होणार आहे आचारसंहितेपूर्वी आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी बातमी होती ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती आता आपण जसं सांगितलं आतापर्यंत तसं झालं जानेवारी महिन्यामध्ये जे आहे ज्याला आल्या आणि जाहिराती ज्या आहे बघा जाहिराती आता ए, ए, एक दोन दिवसामध्ये अपलोड होणार आणि लगेच आपल्याला प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होणार आता जे आहे सगळ्यात मोठा जो अडथळा होता तो सुद्धा दूर झालेला आहे आणि लवकरात लवकर प्राधान्यक्रम येणार आहे आणि आता ज्या जेवढ्या वाट बघितली आपण आठ दहा महिन्याची किंवा अकरा बारा महिन्याची जी वाट बघितली आपण त्या वाट बघण्याला किंवा ते जे आपण आतापर्यंत वाट बघितली शिक्षक भरतीची ती शिक्षक भरती आता फायनली पूर्ण होणार आहे आता कोणीच असं म्हणू शकत नाही की शिक्षक भरती होणार किंवा नाही होणार शिक्षक भरती शंभर टक्के होणार आणि ते सुद्धा आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागेल त्यांच्यासाठी जे आहे याच्यापेक्षा जास्त किंवा खूप मोठी दुसरी आनंदाची बातमी असू शकत नाही आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्र्यांसोबत आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळेल त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून जे कोणत्याही प्रकारचं नोटीफिकेशन मी सांगणार भिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय